नमो नमः छात्राः काल आपण प्रार्थना बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपण तीन श्लोक बघितले आहेत त्या प्रार्थनेमध्ये चौथा जो मंत्र आहे त्याचं उच्चारण कसं होतं तेही आपण पहिल्या वेळेमध्ये बघितले आहे तरी पण हा जो चौथा मंत्र आहे तो बघा सर्वांना सुपरिचित असा असलेला तो मंत्र आहे त्यामध्ये ऋषींनी त्या परमेश्वराकडे याचना केलेली आहे काय म्हणतात ते ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतम गमय ओम शांति 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 या मंत्रामध्ये ऋषींनी त्या परमेश्वराला म्हटलेला आहे हे परमेश्वरा सर्व रक्षका मला असत्याकडून असत म्हणजे असत्याकडून सद्गमय मला सत्याकडे घेऊन जा दुसऱ्या वेळी म्हटले तमसो मा ज्योतिर्गमय तमस म्हणजे काय अज्ञान अंधकार अंधकाराकडून मला ज्योती म्हणजे प्रकाश किंवा ज्ञान त्याच्याकडे मला घेऊन जा अशा प्रकारे या दुसऱ्या वळीमध्ये म्हटलेलं आहे आणि तिसऱ्या वळीमध्ये म्हटलं मा मृत्यू अमृतम गमय मला मृत्यूपासून किंवा मृत्यूकडून अमृतम अमरत्वाकडे मला घेऊन जा अशा प्रकारची कामना या मंत्रामध्ये केलेली आहे ओम शांती 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 विद्यार्थी मित्रांनो आपण या मंत्राचा जर बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मा जे आहे हे आत्मन सर्वनामामध्ये द्वितीय व्यक्तिमत्व वैकल्पिक रूप आहे अहम अवाम वयम माम मा त्या ठिकाणचा हा मा आहे मा म्हणजे मला असतः म्हणजे असत्याकडून सद्गमय म्हणजे मला काय कर सत्याकडे घेऊन जा अशा प्रकारे त्या परमेश्वराकडे ऋषींनी कामना केली आहे आता असत्याकडून सत्याकडे म्हटलेलं आहे अर्थात असत्य मनुष्याला असत्य आवडते सत्याकडे ओढ त्याची कमी असते हे आपल्याला दिसून येते दुसरा अर्थ त्याचा आपण जर बघितला वेदांताच्या दृष्टिकोनातून तर असत म्हणजे असत्य संपूर्ण हा संसार जो आहे तो असत्य आहे हे जग हे असत्य आहे संपूर्ण जगामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा उत्पन्न झालेल्या संपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूंचा पदार्थांचा नाश हा निश्चित आहे परंतु आपल्याला त्या ज्या वस्तू आहेत ते जे संसारातले असणारे जे पदार्थ आहेत ते पदार्थ आपल्याला नश्वर असूनही ते आपल्याला सत्य भासतात सत्य दिसतात म्हणूनच आपण त्या ठिकाणी ते किती आपल्याकडे ते पदार्थ असले वस्तू असल्या तरी आपण नेहमी त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपण त्यांना सत्य समजतो आणि म्हणूनच असत्याला आपण सत्य समजतो म्हणूनच ऋषींनी या ठिकाणी अशी कामना केलेली आहे की असत्य असणारा जो संसार आहे त्या संसाराकडून सद म्हणजे सत्य असणारा जो परमेश्वर आहे शेवटी परमेश्वर हाच सत्य आहे शेवटी काय आहे परमेश्वर हाच सत्य आहे आणि अशा सत्य असलेल्या त्या परमेश्वराकडे मागमय मला घेऊन जा अशा प्रकारची कामना या पहिल्या ओळीमध्ये ऋषींनी केली आहे दुसरी जी ओळ आहे त्या दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणते बघा तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमस म्हणजे काय अंधकार ज्योती म्हणजे प्रकाश मला मा तमस ज्योतिर्गमय मला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा वस्तूचा जर आपण व्यावहारिक विचार केला तर अंधकार कोणालाही आवडत नाही स्वाभाविक तो प्रकाशाकडे धाव घेत असतो तर या ठिकाणी काय सांगितलं त्याचा गर्भित अर्थ काय आहे तमस म्हणजे काय की अज्ञान रूपी अंधकार अज्ञान त्या अज्ञान रूपी अंधकाराकडून मला ज्ञान रूपी जो प्रकाश आहे त्या प्रकाशाकडे मला तू घेऊन जा अशा प्रकारे त्या ठिकाणी कामना केलेली आहे कारण अज्ञान
आवडती होत असते अज्ञान माणसाकडे असेल तर अज्ञानाने माणसाची अवनती होत असते आणि ज्ञानाने ज्ञानाने माणसाची उन्नती होत असते ज्ञानाने माणसाची प्रगती होत असते ज्ञानामुळेच त्या ठिकाणी मनुष्य जो आहे तो मनुष्य सुखी समाधानी त्या ठिकाणी होत असतो ज्ञानासारखी दुसरी गोष्ट त्या ठिकाणी या जगामध्ये पवित्र नाही असेही सांगितलं आहे जसं श्रीमद् भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम निहमित्यते म्हणजे ज्ञानासारखी पवित्र अशा प्रकारची वस्तू गोष्ट या जगामध्ये नाही अशा प्रकारे सांगितलेलं आहे म्हणूनच ऋषींनी या ठिकाणी मांडले गेले की तमस म्हणजे अज्ञान रूपी जो अंधकार आहे त्या अज्ञान रूपी अंधकाराकडून मला काय कर जो प्रकाश रूपी ज्ञान आहे जे प्रकाश रूपी ज्ञान आहे किंवा जो सत्य असलेला प्रकाश रूप असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे सुद्धा मला घेऊन जा किंवा ते जे ज्ञान आहे तो ते ज्ञान मला त्या ठिकाणी प्राप्त करून दे त्यानेच माझी उन्नती होणार आहे अशा प्रकारची याचना या ठिकाणी ऋषींनी या मंत्राच्या दुसऱ्या ओळीमध्ये केलेली आहे तिसरी जी ओळ आहे त्या पाण्याअगोदर आपण या ठिकाणी पाहूया कुठे आपण जर एखाद्या शाळेमध्ये गेलेलो असलो तर त्या ठिकाणी कुठेतरी तमसो मा ज्योतिर्गमय अशा प्रकारचे हे वाक्य आपल्याला पाहायला मिळते त्याचा अर्थही चांगला आहे की अज्ञानरूपी अंधकाराने मला ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जा हा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे किंवा आपण ऐकतो तर हे वाक्य जे आहे बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं अशाच प्रकारे एक विनोदाचा भाग म्हणून एका वर्गामध्ये हे वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं असतं आणि त्याच वेळेस इन्स्पेक्शनसाठी तपासणीसाठी काही अधिकारी आलेले असतात आणि ते एका विद्यार्थ्याला याचा अर्थ विचारतात की तमसो मा ज्योतिर्गमय या वाक्याचा काय अर्थ होतो असं त्या विद्यार्थ्याला विचारतात मग त्या विद्यार्थ्याने कदाचित त्याचा अर्थ ऐकलेला नसेल परंतु त्याने स्वतःच्या बुद्धीने त्या अधिकाऱ्यांना अर्थ सांगितला तमसो म्हणजे तुमची मा म्हणजे आई ज्योतिर्गमय म्हणजे ज्योतिर्बाला गेली अशा प्रकारे ते अर्थ त्याने सांगितला म्हणजे अर्थात हा विनोदाचा भाग आहे परंतु जर आपल्याला त्याचा खरोखर अर्थ माहिती नसेल तर असा अर्थ आपण त्या ठिकाणी मनामध्ये आपल्या येऊ शकतो परंतु त्याचा असा अर्थ होत नाही म्हणून हा विनोदाचा भाग आहे परंतु अज्ञानाकडून मला ज्ञानाकडे घेऊन जा असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ गर्भित आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी ओळ जी आहे त्या तिसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलंय मृत्यूर्मा अमृतम गमय म्हणजे मृत्यू जो आहे त्या मृत्यूकडून मला अमरत्वाकडे घेऊन जा अमृतम मृत्यो मा अमृतम गमय मा म्हणजे मला मृत्यो मृत्यूकडून अमृतम म्हणजे अमरत्वाकडे गमय म्हणजे घेऊन जा अशा प्रकारची याचना त्या ओळीमध्ये केलेली आहे आता मृत्यूमध्ये जर विचार केला आपण मृत्यू हे वास्तविक त्या ठिकाणी सत्य आहे तो कोणालाही त्या ठिकाणी टाळता येत नाही मृत्यू हा अटळ आहे कितीही प्रयत्न केला तरी मृत्यूला कोणीही टाळू शकत नाही अशा प्रकारचा मृत्यू आहे आणि त्या मृत्यूपासून आपला अमरत्व कशा प्रकारे प्राप्त होईल हे आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं परंतु अमरत्व म्हणजे काय त्या मृत्यू जरी आला तर त्या मृत्यू जो आहे त्या मृत्यूपासून काय अमरत्व म्हणजे मोक्ष प्राप्त झाला आहे मोक्ष मला प्रदान करतो मृत्यू हा अटळ आहे मृत्यू हा सर्वांनाच येत असतो परंतु प्रत्येकालाच मोक्ष मिळेल प्रत्येकालाच या जीवन मरणाचा असणारा जो फेरा आहे त्याच्यातून मोक्ष मिळेल मुक्ती मिळेल हे सांगता येत नाही म्हणूनच ऋषींनी या मंत्रामध्ये असणारा जो तिसरी जी ओळ आहे त्यामध्ये सांगितलं की मला मृत्यूपासून मला काय कर मोक्ष प्राप्त करून दे किंवा अमरत्वाकडे घेऊन जा अशा प्रकारची या ठिकाणी याचना केलेली आहे आणि शेवटी म्हटले आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्या तिन्ही ओळींचा अर्थ अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा मंत्र आहे आपण वाचला पाहिजे तर गायन केलं पाहिजे हा म्हटला पाहिजे स्मरणात ठेवला पाहिजे निश्चित आपल्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे उपयोगी ठरणार आहे सर्वांच्या कल्याणासाठी असणारा हा अशा प्रकारचा मंत्र आहे यद्यपि आपण वैदिक मंत्र म्हटल्यानंतर फक्त यज्ञ या पूजा इत्यादी अशा प्रकारे म्हणजे आपल्या मनामध्ये एक भावना तशी असते परंतु तसं नसता या सर्व मंत्रामध्ये वैश्विक म्हणजे
विश्व कल्याणाची भावना याच्यामध्ये केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि शेवटी जे आहे ओम शांती 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 अर्थात आध्यात्मिक शांती अधिभौतिक शांती आणि अधिदैविक शांती अशा प्रकारच्या तीन शांतीसाठी हा या ठिकाणी शेवट दिलेला आहे हे आपण लक्षात आले असेल आणि त्यानंतर दुसरा जो मंत्र आहे म्हणजे शेवटचा मंत्र या प्रार्थने मधला की ओम ओम एषा वास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मागुदः कस्य सिद्धनम् अशा प्रकारे हा शेवटचा मंत्र आहे हा यजुर्वेदामध्ये 40वा अशा प्रकारचा हा 40वा अध्यायामध्ये असणारा हा मंत्र आहे तर या मंत्रामध्ये ऋषींनी कामना केलेली आहे की यत इदम यत किंचित जगत्या जगत म्हणजे या जगामध्ये या पृथ्वीवर हे सर्व कधी काही आपल्याला या पृथ्वीवर जे दिसते या पृथ्वीवर या जगामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तू ज्या आहेत इदम यत सर्वम किंचित जगत्या जगत तत् सर्वम एषा वास्यम म्हणजे हे जे काही या पृथ्वीवर त्या ठिकाणी जगत किंवा चराचर वस्तू त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या सर्व ईश्वराने आच्छादित आहे अर्थात तो ईश्वर त्या संपूर्ण वस्तूमध्ये व्यापलेला आहे आणि अशा असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या परमेश्वराने दिलेले ज्या पदार्थ आहेत त्या पदार्थांचा तेन त्यक्तेन भुञ्जेथा म्हणजे त्या परमेश्वराने दिलेल्या त्या ज्या वस्तू आहेत ते जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचा वस्तूंचा त्या भावनेने भुंजिता हा तेर तेर भुंजिता म्हणजे त्या भावनेने काय कर त्या सर्व पदार्थांचा त्या ठिकाणी उपभोग घे परंतु हे करत असताना मा प्रद कस्य सुधनम कोणाच्याही धनाची धनाचा लोभ करू नको हे करत असताना कोणाच्याही धनाचा लोभ करू नको अशा प्रकारची याचना या मंत्रामध्ये केलेली आहे तर आपण जर सूक्ष्मता याचा विचार केला तर इदम सर्वम यत किंचित या जगामध्ये जे काही सर्व काही आहे म्हणजे जे काही आपल्याला दृष्टी आपल्या त्या ठिकाणी जो काही पदार्थ असतो दिसतो आपल्याला ज्या ज्या ठिकाणी दृष्टी जाईल त्या त्या ठिकाणी जे काही या पृथ्वीवर दिसत आहे त्या त्या पदार्थामध्ये सर्व तो परमेश्वर व्याप्त आहे ईशा वास्यमिदम ईश म्हणजे ईश्वराने ते सर्व काय केलेलं आहे व्याप्त केलेलं आहे अर्थात कणाकणामध्ये तो परमेश्वर व्याप्त आहे सगळीकडे तो आहे जसं संतांनी म्हटलेलं आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही म्हणला म्हणजे विठ्ठल हा जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तो आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी कामना केलेली आहे त्याच मंत्राचा भाव त्यांनी म्हणजे त्या अभंगामध्ये किंवा त्या संतांनी त्यांच्या वाक्यामध्ये उतरवलेला आहे की तो परमात्मा जो आहे कणाकणामध्ये तो ईश्वर व्याप्त आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मग संपूर्ण पदार्थ या त्या देवाने निर्माण केलेले आहेत परमेश्वराने निर्माण केलेले आहेत मग तेन त्यक्तेन भुञ्जेथा मग ते पदार्थ आहे त्या मनुष्याला त्याने निर्माण केलेले आहे मनुष्याची उत्पत्ती त्याने केलेली आहे आणि हे पदार्थ त्याच्यासाठी केलेले आहे मग त्या पदार्थाचा उपभोग त्या मनुष्याने कसा घेतला पाहिजे तर तेन त्यक्तेन म्हणजे त्याग भावनेने त्याचा त्याग भावनेने त्या ठिकाणी काय केला पाहिजे त्याने उपभोग घेतला पाहिजे आसक्ती त्याच्यामध्ये नकोय आसक्ती जर असेल तर मग त्या ठिकाणी काय होते की दुःख मिळते माणसाला त्यामुळे काय होतं माणसाला दुःख मिळत असतं आसक्ती जर ठेवली त्या पदार्थामध्ये तर काय होते दुःख मिळते म्हणून आसक्ती अनुरक्ती आवड न बाळगता त्या भावनेने त्या पदार्थांचा उपभोग घे परंतु पुढे सांगितले मा बुधन कस्य सुधनम कस्यचित कस्य स्विधनम मा बुधन कोणाच्याही धनाची अपेक्षा करू नको कोणाच्याही धनाचा लोभ धरू नको गृध म्हणजे कोणाच्याही आता या ठिकाणी जे मा आलेला आहे म्हणजे याचा अर्थ नको असा होतो लक्षात मला असा होत नाही याचा अर्थ काय होतो
नको हे अव्यय माझे आणि नाही काय अव्यय आहे तर कोणाचाही धनाचा लोभ ठेवू नको असं सांगितलं म्हणजे लोभ हा काय आहे लोभामुळे मनुष्य पाप करत असतो लोभ हा पापाचा बाप आहे माणसाच्या मनामध्ये जर लोभ निर्माण झाला तरच मनुष्य पाप करण्याकडे प्रवृत्त होत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये हे शेवट या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपण या शेवटचा जो मंत्र आहे तो मंत्र आपण बघितलेला आहे तर अशा प्रकारे असणारे जे पाचही मंत्र या प्रार्थनेमध्ये सांगितलेले आहेत ते अत्यंत अतिशय उपयोगी आहेत आणि विद्यार्थ्यांनी जर याचं वाचन केलं उच्चारण केलं तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला अतिशय उपयोगी ते जीवनामध्ये उपयोगी ठरणार आहे वैश्विक कल्याणाची या मंत्रामध्ये कामना केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल आणि मला असं वाटतं की आपल्याला अर्थ याचा चांगल्या प्रकारे समजलं असेल असे मला या ठिकाणी वाटतं याच ठिकाणी आपली प्रार्थना जी आहे ती संपलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथम मंडलम त्या प्रथम मंडलमध्ये व्यावहारिक सूचना ज्या आहेत त्या व्यावहारिक सूचनासाठी जे काही चित्र या ठिकाणी दिलेले आहेत परीक्षामध्ये आपल्याला चित्र दिलेले असतात आणि त्याची क्रिया आपण संस्कृतमध्ये त्या ठिकाणी म्हणजे लिहायची असते तर हे 30 अशा प्रकारच्या व्यावहारिक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत चित्र दिलेलं आहे आणि संस्कृतमध्ये त्याचा त्या ठिकाणी खाली अर्थ दिलेला आहे ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय उपयोगी अशा प्रकारे असणार आहे सूचना त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे आपण त्याचे अर्थ पाहूया बघा चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी ती जी क्रिया आहे ती क्रिया खाली दिलेली आहे बघा पाठशाला अग्रे पाठशाला अग्रे म्हणजे पाठशाळा ही पुढे आहे किंवा स्कूल हे काय आहे पुढे आहे गतिरोधक दुसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे गतिरोधक अग्रे हे सुरुवातीलाच आपण रस्त्यावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळत असतात शहरामध्ये आणि ते चिन्ह पाहूनच आपण त्या ठिकाणी प्रवेश केला पाहिजे गाडी वाहन चालवलेलं पाहिजे आपण त्याप्रमाणे चाललो पाहिजे अशा प्रकारे आपल्याला निर्देश त्या चिन्हाद्वारे दिलेले असतात ते आपल्याला कळावे त्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे तर गतिरोधक अग्रे म्हणजे पुढे काय आहे गतिरोधक आहे तिसऱ्या चित्रामध्ये दिले बघा बाण दाखवलेला आहे एक दिशेया गंतव्यम म्हणजे आपण या ठिकाणी एकेरी मार्ग आहे दुहेरी मार्ग नाही एकरी एकेरी मार्ग आहे वन वे आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचा मार्ग आहे चौथ्या चित्रामध्ये काय दिले प्रवेश निषिद्ध म्हणजे आपला या क्षेत्रामध्ये प्रवेश करता येत नाही प्रवेश हा काय निषिद्ध आहे म्हणजे प्रवेश करण्यास वा मनाई आहे अशा प्रकारचा तो बाण दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या वाक्य अशा प्रकारचे ग्रेश आहे तीच पाचवं दिलंय संकुचित मार्ग अग्रे आणि पुढे अरुंद अशा प्रकारचा रस्ता आहे त्यामुळे आपण जात असताना काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला प्रवेश करता येणार नाही असाही त्याचा त्या ठिकाणी होतो म्हणजे अरुंद मार्ग पुढे अरुंद मार्ग आहे सावं जे चित्र दिलं त्याच्यामध्ये दक्षिण वलन निषेध म्हणजे उजवीकडे वळण्यास मनाई आहे उजवीकडे वळण्यास मनाई आहे म्हणजे आपण उजवीकडे वळू शकत नाही अशा प्रकारचं ते चिन्ह आपल्याला सांगते दक्षिण वलन अग्रे म्हणजे उजवीकडे जाण्यासाठी जे वळण आहे ते पुढे आहे उजवीकडे जर आपल्याला वळायचं असेल तर ते वळण काय आहे पुढे आहे विलंब थांबा तीव्र अवरोह म्हणजे तीव्र अशा प्रकारचा उतार आहे आपल्याला गाडीचे चिन्ह दिलेलं आहे आणि उतार त्या ठिकाणी दिला तीव्र अवरोह म्हणजे तीव्र उतार आहे तीव्र आरोह म्हणजे तीव्र अशा काय आहे चढ आहे चढ कसा आहे तीव्र आहे म्हणून वाहन त्या ठिकाणी सावधानीपूर्वक चालली पाहिजे चालवली पाहिजे हे आपल्या लक्षात येईल पादचारी पारगमनम म्हणजे पायी चालणारा जो व्यक्ती आहे त्याला पलीकडे जाण्यासाठी अशा प्रकारचा हा रस्ता आहे मार्ग आहे हे आपल्या लक्षात येत असेल पादचारी पारगमनम चक्रासंध मार्ग व्हील चेअर आपण ज्याला म्हणतो तर त्यासाठी हा मार्ग आहे चक्रासंध मार्ग म्हणजे व्हील चेअरसाठी असलेला मार्ग
निवर्तन निषेध निवर्तन निषेध निवर्तन म्हणजे मागे वळणे मागे वळण्यास ठिकाणी मनाई आहे अवधानम दत्तम म्हणजे सावधानी बाळगा चलत असताना सावधानी बाळगा त्याचा अर्थ असा होतो यान स्थापन निषेध म्हणजे यान स्थापन यान म्हणजे काय वाहन म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणी गाडी उभी करू शकत नाही ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण गाडी उभी केली पाहिजे मग ज्या ठिकाणी नो पार्किंग असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिलेलं असतं ते आपल्याला काय सांगतो की यान स्थापन निषेध म्हणजे वाहन उभी करण्यासाठी या ठिकाणी मनाई आहे पुढे दिले ऊर्जा संरक्षक म्हणजे ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपण वाचवली पाहिजे म्हणजे सेव एनर्जी म्हणजे ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपण काय केली पाहिजे वाचवली पाहिजे पादरक्षे निष्कासेत पुढे दिले पादरक्षे निष्कासेत जर आपण त्या ठिकाणी एखाद्या ऑफिस मध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी बाहेर सांगितलं असतं की पादत्राणी बाहेर काढा अर्थात पादरक्ष म्हणलेलं आहे म्हणजे पायाची रक्षा करणारे म्हणून पादत्राण जे आहे ते बाहेर काढा निष्कासित म्हणजे काढा अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो खाद्यपेय निषेध म्हणजे आपण सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी खाद्य म्हणजे खाऊ शकत नाही पिऊ शकत नाही आहे की नाही म्हणजे काही काही ठिकाणी लोक त्या ठिकाणी कुठेही खातात म्हणून त्या ठिकाणी काही ठिकाणी लिहिलेलं असतं की खाद्यपेय निषेध म्हणजे या ठिकाणी खाण्यापिण्यास मनाई आहे या ठिकाणी आपण म्हणजे का खाऊ पिऊ नका असंही त्याचा अर्थ होतो ज्या ठिकाणी चित्र दिलेलं असतं त्यानंतर पुढे दिलेलं आहे चलभाष निषेध चलभाष म्हणजे काय मोबाईल इत्यादी जर असेल तर त्यासाठी सुद्धा म्हणजे त्याचा वापर या ठिकाणी करू नका चलभाष म्हणजे मोबाईल त्याचा या ठिकाणी म्हणजे मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे धूम्रपान निषेध म्हणजे त्या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे असंही त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे ध्वनी निक्षेप निषेध आता काही काही ठिकाणी शांतप्रिय अशा प्रकारचे म्हणजे शाळा असेल किंवा काही काही अशा प्रकारचे ऑफिस असतील तर त्या ठिकाणी म्हणजे लाऊड स्पीकर असेल हॉर्न असेल या वाजवण्यासाठी मनाई असते हे आपल्याला त्या चित्रावरून लक्षात येईल म्हणून ध्वनी क्षेपक निषेध म्हणजे लाऊड स्पीकर इत्यादीसाठी वाजण्यास मनाई आहे निश्चीवन निषेध कुठे दिलंय की निश्चीवन म्हणजे काय थुंकणे म्हणजे थुंकण्यास मनाई आहे अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्या चित्रामध्ये थुंकलेला व्यक्ती आपल्याला दाखवलेला असतो तर त्याचा अर्थ काय होतो की निश्चीवन निषेध म्हणजे थुंकण्यास मनाई आहे थुंकू नये अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिलेलं असतं अवकर पात्रे क्षिपत अवकरण म्हणजे काय कचरा जो कचरा असतो आपल्याला सवय असते कुठे कचरा त्या ठिकाणी करणे म्हणजे आपण स्वच्छतेची काळजी घेत नाही म्हणून त्या ठिकाणी काही काही ठिकाणी सूचना केली असते रस्त्याच्या कडेला असेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर त्या ठिकाणी सांगितलेलं असतं की किंवा शाळा असतील ठीक आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिलेलं असतं अवकर पात्रे क्षिपत म्हणजे कचरा हा कचरा पेटीतच टाका अशा प्रकारे लिहिलेलं असतं अवकर म्हणजे कचरा अवकर पात्र म्हणजे कचरा पेटी क्षिपत म्हणजे टाका आपल्याला चित्रही सुद्धा त्या ठिकाणी दिसते पुढं आहे अवल्याम इष्टत अवल्या म्हणजे काय अवली म्हणजे ओळ ओळीमध्ये उभे राहा अवल्याम अवली शब्दाची सप्तविभक्ती अवल्याम इष्टत म्हणजे एका ओळीमध्ये सरळ एका ओळीमध्ये उभे राहा लाईनीमध्ये उभे राहा असा त्या ठिकाणी ते आपल्याला चित्र सूचना दर्शविते पुढे आहे संकटम अत्याहितम संकटम अत्याहितम म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चित्र दिसते ते काय सांगतं आपल्याला म्हणजे या ठिकाणी धोका आहे त्याला स्पर्श करू नका किंवा पुढे जाऊ नका अशा प्रकारे ते म्हणजे संकट तुमच्यावर येईल अत्याहित वाईट प्रसंग त्या ठिकाणी तुमच्यावर येऊ शकतो म्हणजे पुढे धोका आहे अशा प्रकारचं सुद्धा ते चित्र आपल्याला दर्शवतो आपण बघतो लाईटच्या खांबावर असेल किंवा डीपी असेल त्याच्यावर एक चित्र अशा प्रकारे दिलेलं असतं म्हणजे संकट अत्याहित त्याचा अर्थ होतो म्हणजे धोका आहे असा त्याचा अर्थ होतो
स्पर्श निषिद्ध आणि काही ठिकाणी अशा प्रकारचे लिहिले असते किंवा चित्र असते की स्पर्श निषिद्ध म्हणजे बोट लावण्यास किंवा स्पर्श करण्यास मनाई आहे असं सांगितलं असतं पुढे त्या ठिकाणी दिलेलं असतं पुढे दिलेलं आहे चित्र नुदत म्हणजे चित्रामध्ये बघा आपल्या लक्षात येईल की एक व्यक्ती काय करत आहे ढकलत आहे दरवाजा ढकलत आहे अशा प्रकारे म्हणजे त्याचा त्या ठिकाणी संस्कृतमध्ये त्याला नुदत म्हणजे ढकला ढकलेला ढकला जो शब्द आहे मराठीमधला त्याला संस्कृतमध्ये नुदत हा आपण लक्षात ठेवला पाहिजे शब्द त्यानंतर काही ठिकाणी अशा प्रकारचं चित्र दिलेलं असतं की ओढण्यासाठी आता एक आपण चित्रामध्ये बघतोय की एक व्यक्ती जो आहे तो असा दरवाजा ओढतो आहे म्हणजे त्याचा संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात आकर्षक आकर्षक म्हणजे ओढा दरवाजा बाहेर ओढा अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो म्हणजे आकर्षक म्हणजे काय ओढा मुदत म्हणजे ढकला असा या ठिकाणी अर्थ होतो आपत्कालीन मार्ग तुमच्या चित्रामध्ये काय दिलंय आपत्कालीन मार्ग म्हणजे संकटकालीन मार्ग बसमध्ये लिहिलेलं असतं त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ऑफिसमध्ये लिहिलेलं असतं की संकटकालीन त्या ठिकाणी मार्ग म्हणजे आपल्या एखाद्या वेळेस संकट आलं तर त्या संकटाच्या वेळी त्या मार्गातून त्या रस्त्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे यासाठी आपत्कालीन मार्ग दिलेला असतो तर अशा प्रकारचं हे चित्र त्या ठिकाणी असेल मग आपल्याला लिहिता आलं पाहिजे की आपत्कालीन मार्ग शेवटचं आहे जलम संरक्षक पाणी जे आहे कारण पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी चित्र दिलेलं आहे की जलम संरक्षक म्हणजे पाण्याची त्या ठिकाणी आपण रक्षा केली पाहिजे पाणी वाचवलं पाहिजे हे त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल जलम संरक्षक म्हणजे जल ही जीवन आहे ठीक आहे म्हणून पाणी आपण पाण्याची सुरक्षा केली पाहिजे रक्षा केली पाहिजे हे या चित्रातून आपल्याला म्हणजे सूचना केलेली आहे तर अशा प्रकारे या 30 चित्रामध्ये व्यावहारिक सूचना आपल्याला केलेल्या आहेत मग हे जी 30 चित्र आहेत त्या 30 दिलेल्या चित्रामध्ये जे आपल्याला काय त्याचा अर्थ त्या ठिकाणी खाली दिलेला आहे तो अर्थ आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि लक्षात ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या चित्राचा काय अर्थ होतो हे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे त्याचं वाचन वारंवार केलं तर निश्चित अशा प्रकारे या प्रथम मंडळामध्ये आलेल्या ज्या व्यावहारिक सूचना आहेत ते चित्र आपल्या लक्षात येतील असं या ठिकाणी मला वाटतं आणि आपल्याला समजलेलं असेल धन्यवाद आज याच ठिकाणी आपण थांबतो